भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे। त्यामुळे आगामी 2023 हे वर्ष जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे। भारत हा जगातील पौष्टिक तृणधान्य पिकविणारा एक प्रमुख देश आहे। या निमित्ताने देश पातळीपासून ते गाव पातळीपर्यंत सर्व स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने आज नाशिक येथील रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। तृणधान्याची अनेक पदार्थ विद्यार्थिनींनी स्वतः बनवून आणली होती व त्याची सजावट करून त्याचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते। विद्यालयाच्या प्राचार्या विशाखा कसबे, पर्यवेक्षक संदीप पांडे यांनी या तृणधान्य पाककला स्पर्धेचं परीक्षण केले। विद्यार्थिनींच्या या तृणधान्य पाककलेचं शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी प्रतिसाद देत कौतुक केले। विद्यार्थिनींनीही या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन चविष्ट अशा तृणधान्यांची पदार्थ बनवून अनोखी अशी सजावट केली होती। स्टार 24 फास्ट न्यूज साठी स्फिती गायकवाड, नाशिक। Star 24 Fast News.